तर मित्रांनो, मथुर प्रेमींसाठी आणि रायफल 81-81 या बैलाच्या प्रेमींसाठी एक खुश खबर आणि या दोनही बैलांच्या बिनजोड 31 जानेवारीला होणार आहेत. तर मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे, रायगड, पालघर, मुंबई यांतर्फे बैलगाडा महाउत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ठिकाण आहे उसाटणे येथे. तर या निमित्ताने राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि सुभाष तात्या मांगडे यांचा हिंदकेसरी वजीर या दोन बैलांची बिंदोडची शर्यत जमलेली आहे आणि ती शर्यत आपणास 31 जानेवारीला उसाटण्याच्या पाठीवर पाहावयास मिळणार आहे. त्यानंतर रायफल 81-81 आणि गंगाराम शेट्टी यांचा सुंदर यांचीसुद्धा बिंदोडची शर्यत होणार आहे. तीसुद्धा याच पाठीवर होणार आहे. तर 31 तारखेला ह्या दोन बिंदोडच्या मोठ्या शर्यती होणार आहेत. रायफल 81-81 आणि गंगाराम शेट यांचा सुंदर याची आणि दुसरी होणार आहे मथुर आणि सुभाष तात्या बांगडे यांचा हिंदकेसरी वजीर यांची शर्यत होणार आहे 31 जानेवारी रोजी. त्यानंतर 1 तारखेला एक मैदान होत आहे आणि ते मैदान होत आहे सम्राट केसरी 2024 गुरुवार दिनांक 1/2/2024 रोजी हे मैदान मौजे शिराळा येथे असणार आहे आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे 1999. यामध्ये बक्षिसे आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 2 लाखाचे बक्षीस आहे 2,03,303 आणि दुसरे बक्षीस आहे 1 लाखाचे 1,53,000 आणि तिसरे बक्षीस आहे 1 लाखाचे. चौथे बक्षीस आहे 63,000 पाचवे बक्षीस असणार आहे 53,000 सहावे आहे 23,000 आणि सातवे असणार आहे 13,000. तर हे 1 तारखेचे सुद्धा मैदान येत आहे. 31 तारखेला बिंजोडचे मैदान झाल्यानंतर 1 तारखेला सम्राट केसरी हे मैदान असणार आहे आणि या मैदानावर बकासूरसुद्धा हजर असणार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद.